हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत विसावलेली ग्रामदेवालये गावच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. कोकणात महादेवाची अनेक मंदिरं असून ती वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत. या मंदिरात असलेल्या शिवलिंगामागे काही ना काही दंतकथा दडलेली आहे. त्यापैकीच पर्यटक भाविकांच्या मनाला भुरळ पाडणारे देवगड तालुक्यातील मीठ मुंबरे गावचे ग्रामदैवत श्रीदेव मुंबरेश्वर मुंबरादेवी मंदिर. कुणकेश्वर देवगड मुख्य रस्त्यापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या मंदिराची सुमारे 350 वर्षापूर्वीची उभारणी असावी. ती जीर्ण झाल्याने नव्याने जीर्णोद्धारही करण्यात आला. साधारणतः 8 कुंटे जागेच्या या मंदिर परिसरात शिवलिंगे, मंदिराच्या मागील बाजूस 2 जलकुंडे आहेत. याचे पाणी संपूर्ण गावाला पुरेल. आतापर्यंत हे मंदिर मुंबरादेवी नावाने ओळखले जात असे. ब्रिटिशकालीन मुंबरेश्वर अशी नोंद मिळाल्याने हे मंदिर मुंबरेश्वर मुंबरादेवी या नावाने आता ओळखले जात आहे. गावातील विविध कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहात संपन्न होताना दिसतात. नवसाला पावणारा देव म्हणून याची ख्याती आहे. या मंदिराला क वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्याने मंदिराकडे भाविकांची संख्या नक्की वाढेल. या मंदिराविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया गावचे सरपंच बाळकृष्ण गावकर यांच्याकडून. चारशे वर्षापूर्वीचं हे गाव मिठमुंबी. मिठमुंबी गावामध्ये या मंदिराच्या परिसराच्या भागामध्ये नदीचं पात्र होतं. नदीचं पात्र बदलून या ठिकाणी परिसरात जी भात शेती होती ती भात शेतीच्या जे काम करत असताना एका शेतकऱ्याला हे देवीचं एक उगमस्थान प्राप्त झालं. ते नागरात असताना तिथे एक रक्ताचं थोडंसं त्या परिसरामध्ये नागराचा पाळ लागला त्या लिंगाला आणि त्याच्यातून रक्त बंबाळ असं वातावरण निर्मिती झाली. आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याने सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रीकरण करून बोलून त्या ठिकाणी त्या देवाची पूजा अर्चा करून तिथे देवाची स्थापना त्या ठिकाणी चालू झाली. 450 वर्षापूर्वीच्या इंग्रजीच्या काळात ह्या काळ रजिस्टरमध्ये श्रीदेव मुंबरेश्वर मुंबरादेवी मुंबरेश्वर म्हणून असं नाव होतं. आत्तापर्यंत आम्हाला माहिती असलेलं आमचं गाव आतल्या देवीचं नाव आहे मुंबरादेवी. आम्हाला अज्ञात 450 वर्षापूर्वीची जी आपली जी गावातली लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीनं सगळ्यांना माहिती असलेलं नाव मुंबरादेवी. परंतु काही या 2 वर्षापूर्वी या देवाचं पर्यटनच्या दृष्टिकोनातून हे देवाचं बांधकाम नूतनीकरण करण्याचं काम ह्या गावातल्या लोकांनी घेतलं. अतिश्रम करून कष्टाने आणि काही गावातल्या पूर्ण गावातील लोकांनी या ठिकाणी पार्किंगच्या व्यवसाया माध्यमातून इतर श्रम करून आणि अंग मेहनतीने गावातल्या लोकांनी हजारो लोक वस्तीतल्या या गावातल्या लोकांनी आपल्या अंग मेहनत करून गावातल्या सर्व ग्रामस्थांनी इथे श्रमदान करून या देवाचं काम केलं. आणि ह्या ठिकाणी अशा माध्यमातून निधी गोळा करून आणि पर्यटनाला आकर्षक असं हे मंदिर उभारणी केली. आणि या मंदिराचं असं काळीतर दगडाची बांधकाम ही जी केली आहे की काही वर्ष हे बांधकाम पुरांत काळामध्ये आपलं नाव आहे. आणि हे मंदिर तसं तशा पद्धतीचं 100 वर्ष त्याचं स्ट्रक्चर राहावं ह्या उद्दिष्टाने या गावातल्या लोकांनी जनतेने सगळे एकत्र येऊन ह्या ठिकाणी त्याचा विचारविनिमय करून काळीतर दगडाचं काम केलं गेलं. या ठिकाणी देवगड तालुक्यापासून कुणकेश्वर मंदिर हे आपलं 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावरती मिठमुंबरी गाव समुद्र आणि नदीने आणि माळा बगीचाने असा व्यापलेला असा सुंदर गाव. आणि या सुंदर गावामध्ये श्री शंकराचं देवस्थान श्री मुंबरेश्वर हे देवस्थान नवीन मुंबरादेवी मुंबरेश्वर मुंबरेश्वर मुंबरादेवी असं हे देवस्थान इथे निर्माण झालं. आणि ह्या मुंबरेश्वराची अशी मती आहे की ज्या ठिकाणी एखाद्या गावकऱ्याने किंवा एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने जरी त्या देवाला साकड घातलं आणि बाहेरून जाताना जरी त्याला नवस बोललो बाबा देवा मी इथून जातो आहे आणि माझं हे काम करायला पाहिजे तर त्याला कुठल्याही किती कोसावरती असू देत त्या देवाला नाव देऊन जरी सांगितलं तरी ते पावणारा देव आहे. उदाहरणार्थ असे प्रत्येक भक्तजण ह्या ठिकाणी येऊन गेलेले त्या लोकांनी अशा देवाला आपले जे काही देव पावला त्या पावलेल्या देवाच्या तशा पद्धतीची मदत केलेली आहे. आणि प्रत्येक मदतीतून हे देवस्थान उभं झालेलं आहे. आणि ह्या देवस्थानाचं आता आपल्याकडे या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून म्हणजे आपल्या जिल्हास्तरावरून क वर्ग प्राप्त झाला आहे. आणि क वर्ग प्राप्त झाला त्या प्राप्त झालेला आहे. आणि त्यामधून पर्यटन निधी म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला या देवस्थानाला आणि देवस्थान निधी म्हणून अशी प्राप्त होऊन या ठिकाणी परिसराचा जो शुभशुभीकरणाचं काम जे आहे ते पूर्ण करण्यासाठी इथे आपल्याला मदत होऊ शकेल. या ठिकाणी उत्सव हा आपल्या
उमरादेवीच्या परिसरामध्ये जो चालू होणारा श्रावण महिन्यामधला ती एक महिन्याचा पुरा उत्सव हा भजनी मंडळाचा भजनीचा कार्यक्रम असतो आणि सकाळी पूजापाठ होते. पूजापाठ ही कंटिन्युएशन असते पण श्रावण महिन्यामध्ये संध्याकाळी आणि सोमवारी सोमवारीच्या कालखंडामध्ये संध्याकाळी 3-4 वाजल्यापासून भजन कार्यक्रम हा 6 वाजेपर्यंत असतो सोमवारच्या कालखंडामध्ये. दर दिवशी सोमवारचं बाकीच्या काळी संपूर्ण रात्रीचं भजन असतं, ते 2 तासाचं भजन असतं आणि या ठिकाणी संपूर्ण गावकरी मंडळ येऊन इथे भजन करतात. तसंच नवरात्र उत्सव होतो, नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक देवावरती माळा चढवली जाते आणि माळा चढवून तिथे नवरात्राच्या सगळ्या देवस्थानावरती जेवढे आपले देव आहेत गावातल्या त्या गावराठीतल्या देवावरती माळा चढवली जाते आणि त्या ठिकाणी देवस्थानावरती भजनाचा कार्यक्रम इथे नवरात्रात 9 दिवस केला जातो. या ठिकाणी 9 दिवसाचा कार्यक्रम करताना इथे दांडिया गरबाही इथे खेळले जातात 9 दिवसांमध्ये. भजनही आपलं सालाबादाप्रमाणे भजनही 9 दिवसांमध्ये केलं जातं. तसंच 9 दिवसाचा नवरात्राचा कार्यक्रम संपल्यानंतर मे महिन्यामध्ये आपला होळीचा कार्यक्रम असतो. होळीच्या कार्यक्रमामध्ये होळीचा जो शिगमा असतो हा 5 दिवसाचा कार्यक्रम असतो. 5व्या दिवशी धूळ आणि निशा हे आपल्या गावातलं गावाच्या परिसरामध्ये फिरलं जातो. ते एक तो एक कार्यक्रम होत केला जातो. इथून आपल्याकडे पीरदेवत आपल्या बागवाडीमध्ये आहे, त्या बागवाडीमध्ये आपल्या गावातलं निशाण घेऊन तिथे गाव सीमेवरती भेट पीरदेवताला करण्यासाठी तिथे ग्रामस्थ ढोल कशाने घेऊन तिथून आपला अंगुलार ओढून धूळ मारून आपण तिथून या आपल्या मांडावरती देवाच्या होळीच्या मांडावरती इथे येऊन प्रदक्षिण फेरी मारून देवाच्या परिसरात येऊन बसून प्रसाद घेतला जातो. आणि त्यानंतर आपल्याकडे टिपर पौर्णिमा असते. टिपर पौर्णिमामध्ये प्रत्येक गावकऱ्यांना हे 6-6 महिने 3-3 महिन्याची गावकी आहे. त्या गावकीमध्ये ज्याच्याकडे टिपर पौर्णिमा उत्सव होतो तो गाव या ठिकाणी नवरात्र उत्सव आणि टिपर पौर्णिमा ह्या त्या कालखंडामध्ये येत असल्याकारणाने टिपर पौर्णिमा इथे रात्रीच्या वेळी 12 वाजताना संपूर्ण रोषणाईने म्हणजे मेणबत्तीच्या कार्यक्रमाने तेलाच्या बत्तीच्या कार्यक्रमाने इथे परिसरामध्ये संपूर्ण रोषणाई केली जाते. या ठिकाणी प्रभात 3 फेरी काढले जातात आणि या ठिकाणी प्रभात 5 फेरी या परिसराला मारले जातात आणि 5 फेरी मारून झाल्यानंतर मंदिराच्या परिसराला गोल फेरी मारतात आणि त्यानंतर इथे पोहे आणि चुरमुरे असे 2 प्रसाद काढले जातात आणि ते प्रसादाचं वाटप केलं जातं. त्याच्यानंतर तुळशी विवाह हा कार्यक्रम असतो. या ठिकाणी आपल्याकडे आमच्या इथे देवाचं तुळशीचं लग्न झालं की कुलदेवतेचं तुळशीचं लग्न केलं जातं आणि कुलदेवतेचं लग्न झालं की गावातले लोक आपापल्या परिसरामध्ये जे ज्या भागातले लोक आहेत ते आपापल्या मंदिर आपल्या परिसरातल्या तुळशीचं लग्न करायला जातात. अशा पद्धतीने हा आमचा कार्यक्रम इथे राबवला जातो. तिसरी गोष्ट अशी की ह्या ठिकाणी आपल्याकडे वर्धापन दिन आमचा पहिल्यांदा 27 फेब्रुवारी हा आपला मुंबरादेवीचा वर्धापन दिन होता आणि त्यानंतर जे देवी जुनं देऊळ आपलं नूतनीकरण केल्यानंतर आता 5 मे आणि 4 मे असा आमचा संयुक्त कार्यक्रम वर्धापन दिन म्हणून नवीन इथे चालू होतो. ह्या ठिकाणी ज्या पर्यटन कुणकेश्वरला येणाऱ्या पर्यटकांनी ह्या देवाची मथी पाहण्यासाठी आणि या देवाचा परिसर बघण्यासाठी आणि हे मंदिर आकर्षक असे मंदिर पाहण्यासाठी ह्या मंदिराकडे ह्या गावाकडे येते वेळी सुंदर असं समुद्र सुंदर अशी खाडी माड बगीचा आणि कलमाने अशी आमराई भरलेल्या गावामध्ये सुंदर असं देवस्थान पाहण्यासाठी आणि देव नवसाला पाहण्यासाठी या ठिकाणी या देवाला भेट दिली तर या ठिकाणी पर्यटक आपोआप कुणकेश्वरला येणाऱ्या पर्यटकांनी प्रत्येकाने या गावामध्ये येऊन भेट द्यावी आणि या मंदिराचा आस्वाद आणि मंदिराचा देखावा डोळ्याने टिपण्यासारखा असा परिसर पाहावा एवढीच या गावातील लोकांच्या वतीने आणि गावाच्या गावकऱ्याच्या वतीने आणि गावाच्या ग्रामस्थाच्या वतीने मी माझ्याकडून एवढीच अपेक्षा करतो की या मंदिराला येऊन आपण सगळ्यांनी भेट द्यावी. मंदिराच्या मागील बाजूस 2 प्राचीन जलकुंडे आहेत. जाग्या भावी या जलकुंडाची बांधणी करून त्याला अर्धचंद्रकृती आकार देण्यात आला. हे आपलं कुंड जेवढं जुनं मंदिर जे आपलं मंदिराचं देवस्थान आपलं मंदिर होतं त्या मंदिराच्या भागाला जेवढं मंदिर आपलं होतं तेवढंच पाटी कुंड होतं. ते कुंडाचं आयताकृती कुंड होतं. त्या आयताकृती कुंडामध्ये 2 भाग होते. त्या 2 कुंडाच्या भागातून एका कुंडातून दुसऱ्या कुंडातून दुसऱ्या कुंडातून बाहेर वाहतं पाणी श्रावण महिन्यात कायम स्वरूपी असं वाहतं पाणी चालू राहायचं. त्यामध्ये लहान मुलं येऊन त्या कुंडामध्ये पोहायची. एक कुंड कधी न आटणारं कुंड होतं. जरी मे महिन्याच्या कालखंडामध्ये जर या गावामध्ये दुष्काळ आला आणि गावातल्या लोकांना जर पाणी पाहिजे असेल तर तिथून ते तांब्यातून भरून त्या कुंडातून पाणी घेऊन जायचे तरी ते कुंड कधी आटलं नाही असे या पाणी नेऊन लोकांनी गावात ज्यावेळी योजना नव्हती
ज्यावेळी गावात पाणी मिळत नव्हतं, जेव्हा गावामध्ये पाणी आटत होतं, त्यावेळी ह्या विहिरीतून ह्या कुंडातून पाणी लोक घेऊन जात होते.